नमस्कार क्रिकेटस्य कथारम्य क्रिकेटचे काही जुने नवे माहीत असलेले नसलेले ऐकलेले न ऐकलेले असे काही भन्नाट किस्से आज मी बोलणार आहे एका इंडियन प्लेयरबद्दल एक असा भारतीय खेळाडू की ज्याचं नाव वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉडमध्ये तो वर्ल्ड कप विनिंग टीमचा एक भाग होता पण अनफॉर्च्युनेटली तो वर्ल्ड कप मधली एकही मॅच खेळलेला नाही किंवा खेळू शकलेला नाही तुम्ही जर इंडियन क्रिकेट फॉलो करत असाल तर हे नाव ओळखणं तुम्हाला काही फार अवघड नाहीये मी आज बोलणार आहे सुनील वॉल्सनबद्दल वॉल्सन हा सुनील वॉल्सन हा साधारण एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या पिरियडमध्ये भारताकडून क्रिकेट खेळला सॉरी भारताकडून नाही म्हणणार मी सुनील वॉल्सन हा भारतातल्या काही राज्यांकडून क्रिकेट खेळला सुनील वॉल्सनचा जन्म सिकंदराबादचा त्यांनी त्याच्या डोमेस्टिक करिअरला सुरुवात केली ती तामिळनाडूकडून तो पहिली काही वर्ष तामिळनाडूकडून क्रिकेट खेळत होता सुनील वॉल्सन हा लेफ्ट आर्म फास्ट बॉलर तामिळनाडूला काही काही वर्ष रिप्रेझेंट केल्यानंतर मला वाटतं एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या सुमाराला सुनील वॉल्सन दिल्लीला आला आणि मग तो दिल्लीला रिप्रेझेंट करायला दिल्लीसाठी क्रिकेट खेळत असताना किंवा आधी तामिळनाडूसाठी क्रिकेट खेळत असताना सुनील वॉल्सनची डोमेस्टिक क्रिकेटमधली कामगिरी खास करून एकदिवसीय ज्या काय आपल्या डोमेस्टिक मॅचेस होतात त्यातली कामगिरी खरंच उत्तम होती आणि त्या कामगिरीच्या जोरावरच त्याला एकोणीसशे त्र्याऐंशीच्या कप टीममध्ये संधी मिळाली आता या काय म्हणतात या मॅचची सुद्धा किंवा या सॉरी हे जे सिलेक्शन झालं त्याचीसुद्धा त्याची एक खूप छान गोष्ट आहे सुनील वॉल्सन त्यावेळेला इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळत होता आणि अशातच त्याच्या क्लबच्या मॅनेजरनी त्याला सांगितलं मॅच खेळत असत म्हणजे मॅचच्या वेळेला की तुझी इंडियन टीममध्ये निवड झालेली आहे त्याच्यासाठी हा एक मोठा धक्का होता सुखद धक्का होता अर्थात पण त्यावेळेला काही इंटरनेट नव्हतं टेलिफोन्स पण खूप कमी होते टी व्ही नव्हता मीडिया नव्हतं सो त्यालाही विश्वास बसला नाही त्यांनी त्याचा मित्र कीर्ती आझादला फोन केला कीर्ती आझाद त्याचं नाव तोपर्यंत इंडियन क्रिकेटमध्ये चांगलं होतं कीर्ती आझादी इंग्लंडमध्ये त्यावेळेला क्लब क्रिकेट खेळत होता आणि कीर्ती आझादी ती न्यूज कन्फर्म केली सो so, सुनील वॉल्सन एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कप टीममध्ये आला आता त्या टीममध्ये आपल्याकडे दादा बॉलर्स होते म्हणजे कपिल होता राजबिनी होता मदन लाल होता पलविंदर संधू होता मोहिंदर अमरनाथ होता एक से एक ग्रेट फास्ट बॉलर्स होते त्याच्यामध्ये सुनील वॉल्सनला संधी मिळणं थोडंसं अवघड होतं आणि त्यालाही त्याची कल्पना होतीच पण या दादा लोकांबरोबर ड्रेसिंग रूम शेअर करणं हेही त्याच्यासाठी एक खूप एक मोठी गोष्ट होती पर तो चौदा म्हणतात चौदा खेळाडूंचा जो संघ होता त्याचा तो एक भाग होता विच इज ऑल्सो अ प्रेस्टिजियस थिंग अनफॉर्च्युनेटली सुनील वॉल्सनला आपण एटी थ्री वर्ल्ड कपमध्ये जेवढ्या काय मॅचेस खेळतो त्याच्यामध्ये कधीही चान्स मिळाला नाही इनफॅक्ट सुनील वॉल्सनला भारताकडून क्रिकेट, क्रिकेट खेळायची संधी मिळाली नाही सुनील वॉल्सनच्या नावावर एकही वन डे किंवा टेस्ट मॅच नाही ही एखाद्या खेळा खेळाडूसाठी खरोखर त्रास देणारी गोष्ट आहे म्हणजे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळावं ही कुठल्याही प्लेअरची इच्छा असतेच पण सुनील वॉल्सनला ती संधी मिळाली नाही त्याला तो चान्स मिळाला नाही पण सुनील वॉल्सनच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट अशी म्हणजे की तो त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कपचा एक भाग होता जो वर्ल्ड कप पुढे जाऊन आपण जिंकला आ, काही वर्षांपूर्वी सुनील वॉल्सनला असं विचारलं होतं की त्या गोष्टीचा त्या घटनेचा तुला त्रास होतो का <laughs> सुनील वॉल्सननी एक खूप छान उत्तर दिलं होतं आणि हे असं उत्तर देणार याच्यासाठी खूप खूप मोठे गट्स लागतात सुनील वॉल्सनने असं सांगितलं होतं नाही मला त्रास होत नाही तेव्हाही होत नव्हता आजही होत नाही कारण मी त्या वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉडचा एक भाग होतो ते जे चौदा खेळाडू खेळले गेले देशासाठी खेळले त्या स्क्वॉडचा मी एक भाग होतो मी या सगळ्या खेळाडूंबरोबर तितक्याच काय म्हणतात इतक्याच चांगल्या पद्धतीने मी त्या स्क्वॉडचा एक भाग होतो हे असं उत्तर द्यायला हे असं असा विचार करणं हा सुद्धा एक खूप मोठा भाग आहे असं मला वाटतं सुनील वॉल्सनच्या बाबतीमध्ये असंही सांगतात की त्यालाही असंही विचारलं होतं की कुठल्या मॅचमध्ये असं तुला वाटलं नाही का की आता या मॅचमध्ये आपल्याला खेळायचा चान्स आहे त्याच्यावर त्याला असं त्याने असं उत्तर दिलं की जी त्या लीग मधली सेकंड मॅच होती वेस्ट हो इंडिज बरोबरची जी मॅच आपण मला वाटतं साठ बासष्ट रन्सने हारलो होतो त्या मॅचच्या आधी कपिलनी त्याला असं सा सांगितलं होतं की रॉजाबीन फिट नाही आहे रॉजाबिननी आणि त्याची फिटनेस टेस्ट जर निगेटिव्ह आली तो जर खेळू शकणार नसेल तर त्याच्या जागी तुला खेळायची संधी आहे ही वॉज एक्सायटेड त्यालाही ते पाहिजेच होतं ऑब्विसली पण त्याचं नशीब वाईट की रॉजा त्या फिटनेस टेस्टमध्ये पॉझिटिव्ह होता तो फिट होता त्या मॅच ती मॅच खेळण्यासाठी आणि ती मॅच तो खेळला त्या मॅचमध्ये आणि त्याच्यानंतर एकाही मॅचमध्ये सुनील वॉल्सनला खेळायचा चान्स मिळाला नाही अर्थात त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या टीममधलं हे कुठेही कमी ठरत नाही आजही एकोणीसशे त्र्याऐंशीच्या वर्ल्ड कपची टीम जेव्हा एकत्र येते त्यात सुनील वॉल्सनचा सा सहभाग असतोच काही महिन्यांपूर्वी मला वाटतं मागच्या वर्ल्ड कपच्या वेळेला एका टी व्ही शोमध्ये जेव्हा आपले सगळे इंडियन क्रिकेटर्स आले होते त्या टीमचे त्यामध्ये सुनील वॉल्सनचाही सा समावेश होता आणि बाकी जे लो लोकांनी जी काय मजा केली इतकीच मजा सुनील वॉल्सननी सुद्धा केली सुनील वॉल्सन मला वाटतं एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी ते सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पर्यंत त्याच्या रिटायरमेंटपर्यंत भारतातला सर्वोत्कृष्ट लेफ्ट आर्म फास्ट बॉलर होता मला वाटतं करसन घाबरीनंतर सुनील वॉल्सनचं नाव नक्की घेतलं जातं सुनील वॉल्सन मी आधी म्हटलं तसं तामिळनाडूकडून खेळा दिल्लीकडून खेळला नंतर तो रेल्वेचाही भाग होता रेल्वेची टीम जेव्हा एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या रणजी ट्रॉफी फायनलला गेलेली होती त्याही टीमचा तो एक भाग होता तो फर्स्ट क्लासच्या जवळजवळ पंच्याहत्तर मॅचेस खेळल्यात आणि त्याची कामगिरी डोमेस्टिक क्रिकेटमधली ही खरंच चांगली आज जवळजवळ वयाची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर सुनील वॉल्सन दिल्ली कॅपिटल्स या आय पी एल टीमचा कोच आहे तो त्यांचा बॉलिंग कोच आहे तो त्यांच्या स्ट्रॅटेजी टीमचा एक भाग आहे सुनील वॉल्सन हा कायमच ओळखला जाईल तो असा खेळाडू म्हणून की ज्यांनी वर्ल्ड कप तर जिंकला पण त्याला देशाचं प्रतिनिधित्व करताना नाही बट स्टील वी आर प्राऊड ऑफ यू चलो आज इतकंच हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा आणि परत भेटूयात बघत राहा क्रिकेटस्य कथारम्य थँक यू